सो गाईज, आज आहे ना नवरा माझा नवसाचा 2 मूवी बघायला आईसोबत गेली होती. त्याचा ऑनेस्ट रिव्ह्यू सांगते. फर्स्ट ऑफ ऑल कॉमेडी, कॉमेडीमध्ये बिलकुल शून्य मार्क्स आहेत. एक दोन सीन्सच्या वेळेस तुम्हाला हसू येतं, बाकीच्या सीन्सच्या वेळेस बिलकुल हसू येत नाही. असं वाटतं ओढून ताणून कॉमेडी केलेली आहे, बिलकुल तुम्हाला हसू येत नाही. दुसरी गोष्ट गाणे, गाणे म्हणजे मागच्या पिक्चरला जो पहिला पार्ट होता त्याच्यामध्ये जे गाणे होते तेच गाणे आहेत. थोडेसे म्युझिक चेंज केलेलं आणि लिरिक्स थोडेसे बदललेले आहेत, त्याच्यामुळे गाणे पण तुम्हाला विशेष काही असे आवडणार नाही. तिसरी गोष्ट ॲक्टिंग, ॲक्टिंग वाईज जे आपण मुरलेले कलाकार्स म्हणतो, सचिन सर, सुप्रिया मॅम, अशोक मामा, निर्मिती ताई, तर त्यांची ॲक्टिंग सुंदर होती. पण स्वप्नील जोशी या कॅरेक्टरमध्ये काही मला विशेष आवडला नाही. त्याला हिरो म्हणून तो हवा होता, तर तो इथे काही तसं सूट झाला नाही असं मला वाटतं. आणि चौथी गोष्ट होती, सिद्धार्थ जाधवला घेण्याची काही एक गरज नव्हती. त्याने खूप म्हणजे त्याचा पार्ट जेव्हा यायचा तेव्हा अगदी बोर व्हायचं. ओव्हरऑल काही काही सीन्सच्या वेळेस एकदम छान मजा येत होती, पण काही सीन्सच्या वेळेस असं माहिती होतं, आपण प्रिडिक्ट करू शकतो आपण की पुढे काय होणार आहे, आणि आपल्याला बोर होतं. म्हणजे मला फार बोर होतं, मी मोबाईल बघत होती, त्याच्यानंतर काही वेळानंतर जांभळा येत होत्या, असं बऱ्याच लोकांचं पण झालेलं असेल. पण मी माझा हा ऑनेस्ट रिव्ह्यू सांगते. सो मला पिक्चर विशेष काही आवडला नाही. वन टाईम वॉच होता, आईसोबत गेली होती, आईला पण चेंज मिळाला, बस एवढंच. बाकी सेकंड टाईम मी परत थिएटरमध्ये जाऊन पाहिल का, तर नाही. इव्हन सेकंड टाइम मी पिक्चर मूवीमध्ये हा पिक्चर टीव्हीवर वगैरे बघेल का, तर नाही. माझा ऑनेस्ट रिव्ह्यू आहे, तुम्ही तुमचं डिसाईड करू शकता. तुम्ही थिएटरला जा, तुम्ही बघा, आणि तुमचं काय त्याच्यावर डिसिजन घ्यायचं तर तुम्ही घ्या. हा माझा होता डिसिजन. मला रिव्ह्यू म्हणून मला काही विशेष पिक्चर आवडला नाही.